पुरंदरेंची जवळपास 50-60 वर्षाची घनिष्ठ मैत्री आहे. म्हणजे मग या कुटुंबाचे आणि आमचे खूप वेगळे खरं तर वैयक्तिक संबंध होते. माझे अनेक बंधू असतील, माझी भगिनी क्षमा असेल आणि पुरंदर फॅमिलीची सगळी मुलं असतील. हे लहानपणापासून एकामेकाला ओळखत होतो, शाळा असेल कॉलेज असेल, त्याच्यामुळे आमचे हे अनेक वर्षांचे कौटुंबिक संबंध आहेत. आणि आदरणीय पवारसाहेब दादा आणि आमच्या सगळ्यांच्या वतीने आज मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करते. अनेक वर्ष त्यांच्या पद्धतीने प्रत्येकाची एक पद्धत असते, एक स्टाईल असते आणि त्यांच्या एका अनोख्या शैलीमध्ये त्यांनी इतिहास लिहिला, त्यांनी तो घराघरात पोचवला आणि त्याच गोष्टी त्यांच्या पुढच्या पिढीने. म्हणजे मला आवर्जून माधुरीताईंचा उल्लेख करू इच्छिते की लहानपणापासून तसे त्यांच्या वडिलांची एक ओळख आहे. तसं माधुरीताईंनी जी लहान मुलांसाठी पुस्तकं लिहिली आहे ती माझ्या स्वतःच्या मुलांसाठी किंवा आमच्या घरातल्या मुलांसाठी आवर्जून मी स्वतः माझी आई माझ्या नाती आम्ही सगळ्यांनी वाचलेली. त्याच्यामुळे अनेक वर्ष खूप ह्या कुटुंबाने जे महाराष्ट्रात लिखाण केलं आणि त्यांचं कुटुंबाचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे हे खरंच वेगळं आहे. आणि अर्थातच बाबासाहेब गेल्यामुळे एक मोठी पोकळी ह्या सगळ्या त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांमध्ये कायम राहील. त्यांच्या आठवणी, त्यांनी केलेलं काम आणि त्या सगळ्या ज्या गोष्टी त्यांच्या लिखाण असेल, त्यांनी केलेले साहित्य असेल, ह्याच्यातून अनेक पिढ्यांसाठी जीवन त्यांना